नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता तिसरीची कविता शिकणार आहोत, ट्रॅफिक दादा. शाळेतून घरी येताना जाताना आपण रस्त्यावर खूप सारी वाहनं बघत असतो. या वाहनांची रहदारी म्हणजेच ट्रॅफिक. ही वाहतूक नियमित असली आणि सुरळीतपणे सुरू असली तर बरं असतं, नाहीतर आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अपघात होऊ शकतात, वाहतुकीची गर्दी होऊ शकते आणि इतरही खूप समस्या निर्माण होतात. आणि या समस्या येऊ नये म्हणून आपल्याला ट्रॅफिक दादा म्हणजेच ट्रॅफिक पोलीस आणि रस्त्यावरचे सिग्नल हे मदत करत असतात. ट्रॅफिक दादा या कवितेत आपल्याला वाहतुकीचे नियम शिकायला मिळतात. चला तर मग पाहूया या कवितेत ट्रॅफिक दादा आपल्याला वाहतुकीचे कोणते नियम शिकवत आहेत.